नागपूर आता आपण कोवाडून आलेलो आहे आणि कोवाडून हा दोनगे पूल आहे वाटप आणि पाहू शकता या मार्गेचा आपण कोल्हापूरला जाणार आहे डायरेक्ट आपण हायवेला जाऊन मिळणार आहे बेळगाव हायवे बेळगाव कोल्हापूर तिथून डायरेक्ट कोल्हापूरवरून पवनखेडला जाणार आहे पुढच्या प्रवास. तर मित्रांनो आज चाललो आहे आपण कोल्हापूरला पावनखिंड पन्हाळगड विशाळगड त्याच्यानंतर वीर शिवाकसे त्यांची समाधी बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी यांचे दर्शन घेऊन परत आणि रिटर्न इकडे येणार आहे. हे आपलं गाव आहे आपल्या गावाची नदी इथून 130 ते 140 किलोमीटर कोल्हापूर आहे. चला तर मग पावनखिंडमध्ये भेटूया तिथं आणि दर्शन घेऊया. तर मित्रांनो आज आलो आहे पन्हाळगडावरती. इथं आहे पन्हाळगड आणि ही माझी बाईक. पन्हाळगडकडून पावनखिंडला जाणार आहे त्याच्यानंतर विशाळगड. पाऊस खूप आहे आणि इथं छत्री पण उडून चालली आहे आणि या पावसामुळे चांगल्या रीती व्हिडिओ पण काढायला येणार आहे. बोल के क्लियर ना आए थे. धान्य कुटर आहे ने पन्हाळगडावरचे धान्य कुटर. चला तर आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे. आता क्लिअर दिसला. हे धान्याचे कोठार पूर्वीचे धान्याचे कोठार येतात. हे कर लहान आहे. हे सर पूर पॅक आहे की त्याच का. तिथन चाटेन म्हटल्यास वरती जरा बघे कसं आहे ते. चल आता गरम गरम भुट्टे खाणार आहे. मीठ लावून द्या आणि मस्त पैकी भुट्टा खाया. हे खाणार नाही ते कनस कनस
कणस खाऊया आणि इकडे कुठला मोठा बुरुज सोसाटी बुरुज सोसाटी बुरुज सोसाटी बुरुजकडे चालूय. पन्हाळगडवरती गरमागरम कणस आमच्या शेतामध्ये पण राहत आहे. खरं एवढं मोठं नसतं, लहान राहत आहे. घरगुती ते पण हे मोठं आहे आणि गरम गरम. व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जरूर चॅनलला. ठीक आहे, माझं गोड आहे. का चालू कर तुझं खायला गरमागरम भुट्टा कणस. पावनखिंडला जाण्याची वाट इथूनच आहे. ह्या वाटेनेच पावनखिंडला जाताला वाट आहे. तिथे लेवल आहे दोन बोल्ड. कमळ कसलं मस्त कडलं आहे. तिकडी कुठे दिसत त्यांचा आवाज तिकडे येऊ लागला. आता आपण पावनखिंडच्या वाटेने चाललो आहे. हे पावनखिंडची वाट आहे. वरती एक बुरुज. कसली दगड बांधली ते काय. काय ते घे की व्हिडिओ पाठी मग ना. तीन दरवाजे तिकडे निघशील दुसरे कुठेतरी काय चल. परता इकडे की असतेला की होती जातला. चल चल अजून कोण सज्जन कुठे का नाव ठेवलं. सज्जन कुठे का नाव
नक्काशी भारी के लिए आता शिवाकसित यांच्या समाधीकडे आलोय, वीर शिवाकसित। वीर शिवाकसित यांच्या समाधीस्थळी जाताना इकडे बघ, चल खालती जाऊया समाधीकडे। इकडे बघ, चल काय योबा पावनखिंड 11 किलोमीटर आणि 11 किलोमीटर जावं लागणार पावनखिंडला जाण्यासाठी। तर आम्ही आता पन्हाळगडवरून आलो आहे, आता पावनखिंडकडे जाणार आहे। त्याच्यानंतर विशालगड, बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी। मित्रांनो, पावनखिंड इथून 11 किलोमीटर आहे फक्त। आता आम्ही पन्हाळगडवरून आलो आहे, पन्हाळगड पावनखिंड, त्याच्यानंतर आता पन्हाळगडवरून पावनखिंडवरून विशाळगडवरून बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी इथं जाणार आहे। पांढरेपान 3 किलोमीटर आहेत ना, चला जाऊया तिकडं। भिजलो तरी चालताय।
कारण हिंदू मध्ये लो कंडोलेस आहे तिकडे बोर्ड आता की चालू आहे की तिकडे आहे की बोर्ड मित्रांनो पॉनखिंड मध्ये आलो आहे आता आणि इथं पार्किंग करून गाडी आता इथून खालती पॉनखिंडला जाणार आहे ये रे तिकडे बुरुज आहे तो चढ प्रताप चढ येलो तुझे छत्री उघडू नको बाई आता म्हातारा आज दिसवलाय कुडकुडत उतलो पावनखिंडमध्ये बेळगाववरून 200 किलोमीटर इथं आहे पावनखिंड कसा व्हिडिओ करतल व्हिडिओ बघ खाली गेल्यात लोक
इकडे येवल्यात पाय घसरता ना सावकाचा जरा थांब दोन मिनट काका जरा थांबा काका जरा थांबा शिवाजी महाराज जय चौवा
इथून विशाळगड 8 किलोमीटर आहे. आता विशाळगडकडे चाललो पॉनकिन करून. चला केकडा विशाळगडवरती तांबडा अरे रे पडला. पाऊस लय आहे विशाळगडवरती. याच ब्रिज वरून आलोय. अरे चालती बघा ताई कितनी दरी आहे. चला तर विशाळगडवरती जाऊया. पाऊस लय आहे रे बाबा आज. चल काय करत नाही पावसाच. विशाळगड, विशाळगडच्या पायऱ्या आणि तो ब्रिज आहे आणि आम्ही इकडून आलो आता. हाच तो ब्रिज झाला आहे. कुठे समाधी बघू तस म्हणा इकडे. पाणी पाणी येते. बहुतेक ह्या लाईन ना इकडे असतील त्या समाध्या दोन्ही. आता आलोय बाजी प्रभू देशपांडे आणि पुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे. ते समोर दिसत आहेत दोन समाध्या. इकडे नलो आम्ही विशाळगडावरून. तर शिवभक्तांनो आज आलो मी
बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे दर्शन घ्यायला. वीररत्न बाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे आज आलो आम्ही आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे दर्शन घ्यायला आलोय विशाळगडवरती. चल अजून लई लांब दिवस म्हणजे आता जरा गडबड कर टाईम झाला आहे 5:30 वाजले जवळ तिकडे अमृतेश्वर मंदिर इकडून या डाव्या साईडच्या वाटेन खालती असं दगडावरती मार्क केलेत त्या मार्गाने जायला हवं. आपण पाहू शकता अमृतेश्वर मंदिर इथे या ठिकाणी आहे आणि जातेवेळी आम्हाला इथून बाजी प्रभू देशपांडे अमृतेश्वर मंदिर इथं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता. विशाळगडावरून इकडून उतरला अमृतेश्वर मंदिर आपल्याला भेटते आणि या ठिकाणी आता बघू शकता आपण या ठिकाणी धुक्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. परंतु आम्हाला देवाचीच कृपा का काय की परंतु बाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आम्हाला इथूनच दिसली. जर तुम्ही विशाळगडावरून या ठिकाणी अमृतेश्वर मंदिराकडे आला तर इथूनच आपण पाहू शकता बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे जाण्याचा मार्ग. दगडावर पिवळ्या खुणा केलेल्या आहेत आणि अशा काही ठिकाणी करत गेलेल्या आहेत आणि इथूनच असा मार्ग आहे. इथून 200 मीटर किंवा 300 मीटरवर आसपास असेल आणि या ठिकाणी आलात तर जरूरच जरी भेटलं नाही तर या ठिकाणावर या मार्गावरून समजू शकता आपण की. मित्रांनो आम्ही आता विशाळगडवरती आलोय. तुम्हाला जर बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे जायचं असेल तर इकडनं एक मंदिर आहे महादेवाचं. त्या मंदिरापासून तुम्ही असं जागेजागे मार्क केले आहेत त्या मार्कानुसार तुम्ही त्या समाधीकडे. इथनं कुठं वाटाय बा बुरुज कुठे येते तुलाय वारामास लवाय ढकलूलाय बसून. अरे ते तोप आहे हे बघ. हा व्हिडिओ विशाळगड.
कुठे लेवल आहे? तोच कसा आहे तो आता पावसात